हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आणि कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेत असलंच पाहिजे शुभ्रा डोंगरे व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते। आता तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की आम्ही गावी आहोत। गावी म्हणजे आमचं गाव आहे रत्नागिरीमध्ये देवरुख। तर गावी आहोत तर आम्ही असं आता सगळं आयुष्य तर मुंबईत गेलं आहे पण गावी आहोत तर पूर्ण आम्ही गावचंच आयुष्य जगायला लागलो आहे। आता खूप छान वाटतंय गावी। तर मग असं आहे की आता ऋषी फार लहान आहे म्हणजे ऋषी आता 2 वर्ष 2 महिन्याचा आहे। तर गावच्या अंगणवाडीमध्ये कसं असतं शाळांमध्ये की दर महिन्याला लहान मुलांना त्यांची वजन आणि उंची करण्यासाठी शाळेमध्ये बोलवतात। तर ऋषीचं देखील इथे नाव आहे तर त्यामुळे ऋषीला असं शाळेत घेऊन जावं लागतं दर महिन्याला त्याची उंची आणि वजन करण्यासाठी। तर ऋषी मस्तपैकी हा असं बघा सायकलवर बसून आम्ही शाळेत जातोय। तर म्हटलं की चला आपण गाव पण फिरूयात आणि शाळा कशी आहे ऋषीची आणि काय काय आतमध्ये केलं जातं ते सगळं म्हटलं दाखवूयात। चला तर कुठे जातोय ऋषी आपण? शाळेत जातोय ना। व्हेरी गुड। हा गावातला रस्ता, एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरती गावातली शाळा आहे। गावामध्ये पाहायला गेलात ना तर अगदी हातावर मोजण्यासारखी मोजकीच घरं आहेत पण गाव फार सुंदर आहे, बघण्यासारखं गाव आहे अगदी। हे इकडे मस्तपैकी कोणीतरी काजू लावलेत, छान छान वाटतंय म्हणजे पूर्ण एवढा भाग असा मोकळा करून छान त्याच्यामध्ये काजूची लागवड केली आहे। तर ही आली आपल्या गावातली शाळा, खूप छान पटांगण आहे आणि शाळा पण मस्त कौलारू आहे। ऋषीचे फ्रेंड, ऋषीचं वदन करताना ऋषीचं रडून झालंय आणि या ऋषीच्या बाई वैदेही बाई। उंची नाही करायची आहे, चल उंची करायची आहे। ये चल धरूया, चल इथे मी आली ना, तू बघ दादाची करा, दादाची करा आधी। कार्तिक ये, तू ये कार्तिक ये, बघ दादा कसं उभारायला बघ। कार्तिक पाठी का पाठी इकडे जरा पाहिजे झाला असा 99। सर दिदी ये तू, दिदी सर ये तू इकडे, सर दिदी दिदी इकडे सर माझ्या तुझ्या 114 हिची तर ताडमाल उंची चालत। ऋषीची करा आता, ये पटकन ये ऋषी। अरे ऋषी चल का, अरे ऋषी काय आहे, वेडा मुलगा आहे ना हा। आणि शेजारच्या वर्गामध्ये ह्या 1, 2, 3, 4 बाई होत्या, त्या अगदी लहान मुलांना मस्तपैकी खाली चटईवर बसून छानपैकी शिकवत होत्या। आणि त्यानंतर गंमत अशी झाली की त्या बाईंनी मला लहान मुलांचे डान्स बसवायला सांगितले कारण की शाळेचं 26 तारखेला गॅदरिंग आहे म्हणून। तर मी लगेचच एखादं छानसं गाणं सुचवून लहान मुलांची प्रॅक्टिस सुरू केली। अरे वा असं असं करा, गोल फिरा, एकमेकांचा हात पकडा, ऋषी झाला ना एकमेकांचा हात पकडा, पकड दादा आणि असं असं करा आणि असं करा आणि मागू बुवाई अदाची पणाने
त्याने मांडी घातली, मांडी घाल, व्हेरी गुड. काय ते बिगला दे, ये जरा सा दे, नंतर बाजूला ठेवून दे, बाजूला ठेव नंतर. तर असा होता आजचा ऋषीचा शाळेचा दिवस. आणि वेगळी अशी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये ना येणाऱ्या 26 तारखेला गॅदरिंग आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं आहे त्या मॅडमनी की सजेस्ट केलं आहे की तू डान्स लहान मुलांचा बसवशील का. तर मी तरी हो म्हणाले आहे आणि थोडीफार प्रॅक्टिस पण घेतली आहे. बघूया आता लहान मुलांसोबत असा वेळ घालवायला मला तरी खूप छान वाटतं. आणि बघूया आता 10 दिवस आहेत, त्यांचे 4 डान्स बसवायचे. बघूया आता ही फारच लहान मुलं आहेत, म्हणजे ऋषी त्या सगळ्यामध्ये लहान आहे कारण की ऋषी 2 इयर्स आहे, बाकी सगळे असे 2-3 वर्षाचे असे 3-1 वर्षाचे आहेत, 3-3.5 वर्षाचे. तर बघूया त्यांना काही असे इझी इझी स्टेप शिकवणार आहे. माझाही तेवढाच वेळ खूप छान जाईल आणि ते डान्स पण म्हणजे त्यांचे पालक पण खुश होतील त्यांचे डान्स बघून. आणि शाळेमध्ये तर जेवण असतं, ऋषीने स्वतःच्या हाताने अजून त्याला जेवता येत नाही, पण ऋषी थोडंफार जेवला तिथे, सवय होईल म्हणजे लहान मुलांची. चला तर आता आम्ही जातोय घरी, ऋषीचे पप्पा आता आम्हाला न्यायला आले. हे बघा ऋषीचे पप्पा इकडे गाडी घेऊन ऋषीला न्यायला आलेत. मग आता आम्ही घरी जाणार आहोत. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला पण विसरू नका, तुम्हाला ही छोटी छोटी मुलं कशी वाटली ते मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. आणि आजच्या दिवसासाठी बाय, भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, बाय.